कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. दर वर्षी सावंत आमच्याच कडून गणपती घेऊन जायचे, म्हणूनच विचारपूस करायला आलोय. खर तर दुसरीकडे ऑर्डर देणार होतो. तुला म्हणून सांगते, तुमच्याकडे पहिला गणपती आला ना तो आमच्याच कडचा होता. तेव्हा तुझा नवरा एवढा एवढा छोटा छोटा होता. काय रे? हो, या वर्षी ऑर्डर द्यायला काही हरकत नाही गावडे काकू, पण 2 वर्षापूर्वी झालं ते परत नाही ना होणार. मूर्ती नाही म्हणून ऑर्डरच कॅन्सल कराल? नाही नाही, असं कसं करू आम्ही, ती वेळच वाईट होती. पण यावेळी खात्रीने सांगते तुम्हाला, मूर्ती मिळणारच. ही आमची आनंदी दिवस रात्र मेहनत करते, इथंच राहते, दुसरं काहीच काम करत नाही. हिच्या नवऱ्यानं हिला ते जाऊ दे, पण यावेळेस ही आनंदी गणपतीच्या सगळ्या ऑर्डर पूर्ण करणार आणि तुमची मूर्ती तुम्हाला वेळेवर मिळणार. मी गॅरंटी देते तुम्हाला. मी लिहून ठेवते तुमचं बुकिंग. हो ठीक आहे, लिहून ठेवा, येतो आम्ही. हाय सावन, हे काय आणि कसं बोलतेस तू? काय म्हणजे काय? बहिणींच्या अडचणींचं भांडवल करून आपल्याला कुठलीही कामं मिळवायची नाहीये. आणि ही गोष्ट सगळ्यांना सांगण्यासारखी आहे का? आणि तुला काय खात्री आहे ग की गणपती असेपर्यंत त्या इथेच असतील? त्यांच्या घरच्यांचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे हे तुला माहित नाहीये. मला माहित आहे, पण त्यांना वाटेल तेव्हा त्या इथून जातील. अरे माझी बोलण्याची वेळ चुकली रे, मला असं बोलायचं नव्हतं, पण चुकून तोंडातून गेलं बघ माझ्या. पण काय झालं बोलले तर? मला तिला उगाचच खोटी आशा दाखवायची नाहीये. आणि मला सांग, आज 10 दिवस झाले हिच्या नवऱ्याचा साधा फोन सुद्धा आला नाही. हे बघतोच आहोत आपण सगळे. आणि अशा माणसाकडे मी काय हिला परत पाठवणार आहे का? आनंदीबनी, आय एम सॉरी. आईच बोलणं मनावर घेऊ नका. तुमच्यावर असं कुठलंच बंधन नाहीये की काम संपेपर्यंत तुम्ही इथेच थांबायला हवं. नाही, तुम्हाला जेव्हा वाटेल घरी जावंसं तेव्हा मला सांगा, मी तुम्हाला स्वतः सोडून येईन. नंदू दादा, मी तुम्हाला वचन देते, मी काम अर्धवट नाही सोडणार, काम पूर्ण करणार मी. दादा मी ठीक आहे, उचला फोन. नाही काय झालं? हा वर्षाबाईंचा फोन आहे. नाही माहिती आहे मला, वर्षाताईंचा आहे ना. अ उचला ना मग. आणि हो, त्यांच्यासाठी हलवा बनवला होता मी, द्यायचा आहे त्यांना. त्यांना विचारा कुठे भेटू शकतो आपण. उचला नाहीतर चिडतील त्या. चिडतील नाहीतर काय? हॅलो हॅलो नको म्हणूस, बाहेर ये. कुठे? अरे तुझ्या घराच्या बाहेर. काय काय? हो मी आलीये इथे तुझ्या घराच्या बाहेर. अग पण हा, मी वहिनींशी जरा महत्वाचं बोलतोय. ते नंतर बोल, तू आधी इथे ये ना. आत्ता घराच्या बाहेर आलेस? तू थोडी वेडी आहेस का ग? म्हणजे कशाला आलीस तू? अरे तू आज आला नाहीस ना ऑफिसला आणायला मला, म्हणून मी आलीये. मी उद्या आलो असतो ना, तू का त्रास घेतलास? अरे रोज तू येतोस, आज मी आले, त्यात काय एवढं? तू आता बोलत नको बसूस, ये ना. आलोच. हा बहिणी, तुमची नणंद कधी काय करेल काही सांगता येत नाही. काय झालं? ती आता बाहेर आली.
काळजी करू नका, नाही सांगणार। सरप्राइज। सरप्राइज सरप्राइज असं देत जाऊ नको, जीव जायचा माझा। म्हणजे? नाही म्हणजे अशा सरप्राइजची सवय नाहीये ना मला। अरे दुपारी जरा चिडले ना तुझ्यावर, म्हणून म्हटलं भेटून सॉरी म्हणावं। सॉरी नंदू। तू नाही चिडणार तर कोण चिडणार माझ्यावर? म्हणजे? म्हणजे ते हा हल्ली आई चिडत नाही ना माझ्यावर, तू एकटीच चिडते म्हणून म्हटलं। पण तुला राग आला का रे? नाही मला आवडलं। आवडलं ते हे तुझ ते हा असं येऊन मला सरप्राईज देणं ते खूप आवडलं। आनंदीला आपण तुझी आई रागवणार नाही ना मी इथे अशी अचानक आले तर? नाही ती का रागवेल, मी का बोलवेल मला तू? मैत्रीण अशी सहज भेटायला येऊ शकते हो ना? हो वर्षाताई। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।